अमरावती शहरातील कांतानगर परिसरातील रहिवासी नागरिकांच्या नागरी सोयी सुविधांच्या अडचणी व समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी संबंधित यंत्रणांना अमरावती येथे दिले. कांतानगर येथील कर्मचारी वसाहत तसेच परिसराला विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, महापालिका आयुक्त देविदास पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. रहिवासी कॉलनीतील स्ट्रीट लाईट, पोच रस्ते, झाडांची कटाई, नगर स्वच्छता आदी कामे प्राथम्याने करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्मचारी राहत असलेल्या निवासस्थानांची दुरुस्ती, रंगरंगोटी, लाईट, रस्ते, पाण्याची उपलब्धता आदी सुविधा अद्यावत करण्यात याव्या असे आदेश त्यांनी यावेळी दिले. अधिकारी व कर्मचारी वसाहतीच्या परिसरामध्ये निर्माण करण्यात आलेल्या खुल्या मैदानामध्ये विभागीय आयुक्तांच्या हस्ते आपट्यांच्या रोपटांचे वृक्षारोपण करण्यात आलं. विदर्भ न्यूज ब्युरो. त्यांना मी माझ्या स्वच्छतेचा नंबर दिलेला आहे, ठीक आहे, लाईटचा नंबर दिलेला आहे, लवंगची आपण सर्व नंबर पुन्हा करावं लागेल थोडंसं कटिंग ठीक आहे मॅडम. आणि परत महत्वाचं असेल तर फारच चांगलं, पण सध्याची तात्पुरती व्यवस्था आपण इकडे अशी करून दिली तर मुलं रात्री घेऊ शकतील सगळ्या वस्तूंची, आणि ओपन जिम आणि मुलांचं जर कधी केलं तर कधी केलं तर मुंबई संध्या खेळू शकतात, आणि जर जर न्यूज आला तर अमरावती.